नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून गायब असणाऱ्या पावसाने शनिवारी सायंकाळी ढगाच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटसह मुंबईला झोडपून काढले व मुंबईची तारांबळ उडाली। हवामान खात्याने परतीचा पाऊस असून उद्या कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून परत सावधानीचाही इशारा दिलेला आहे। तर महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, परतीच्या पावसाचा तडाखा, मुंबईकरांची तारांबळ, आजचा दिवस सतर्क राहा असे आवाहन देखील हवामान खात्याने वर्तवले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसापासून गायब असणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळी ढगाच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटसह मुंबईला झोडपून काढल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली व हवामान खात्याने हा परतीचा पाऊस असून उद्या कोकणात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सावधानतेचा इशारा दिला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे मुंबई शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, मात्र सायंकाळी अचानक प्रचंड गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडाली। हा पाऊस परतीचा पाऊस असल्याचे हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉक्टर कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितले। मध्य हिंदुस्थानात या परतीचा पावसाचा जोर सुरू आहे व उद्या कोकण पट्ट्यात या परतीच्या पावसाचा जोर राहणार आहे। पावसापासून या परतीच्या पावसाचा जोर कमी होईल अशीही माहिती त्यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, हा पाऊस परतीचा पाऊस आहे हे हवामान खात्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे। मध्य हिंदुस्थानात परतीचा पावसाचा जोर चालू आहे व उद्या कोकण या पट्ट्यात परतीच्या पावसाचा जोर राहणार आहे व परवापासून म्हणजे परतीचा पावसाचा जोर कमी होईल अशीही माहिती त्यांनी दिली। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे परतीच्या पावसाचा तडाखा, मुंबईकरांची तारांबळ, आजचा दिवस सतर्क राहायचे आव्हान। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपला यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।